नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील रानभाज्यांपैकी एक अतिशय रुचकर आणि आरोग्यवर्धक अशी हरतफरी या रानभाजीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत। फ्रेंड्स, ही आहे हिरवी कंच कोवळी अगदी छान अशी रानभाजी जिचं नाव आहे हरतफरी। या भाजीचे वेल असते, एखाद्या झाडाच्या आधाराने ही वेल वर जात असते। हरतफरीची भाजी पहिला पाऊस पडला की फालायला लागते। या भाजीच्या वेलीवर कोवळी पालवी यायला लागते आणि या भाजीचे कोवळे डिरे किंवा कोवळी पाने खुळली जातात। सुरुवातीला ही भाजी स्वच्छ धुवून घेऊन पाणी नितळू द्यायचं आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची। ही भाजी करताना भिजवलेली लाखीची डाळ किंवा मुंगाची डाळ वापरायची आहे। 4 कांदे घ्यायचे आहेत, लसणाच्या पाकळ्या, लाल सुकलेल्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी तेलसुद्धा घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल गरम झाल्यावर लसणाची फोडणी द्यायची आहे, त्यामध्ये नंतर कांदा घालायचा आहे। तेलामध्ये कांदा छान शिजू द्यायचा आहे। ही भाजी करताना कांदा जास्त वापरावा, त्यामुळे भाजी खूप स्वादिष्ट बनते। जशी आपण चवळीची भाजी बनवतो त्याप्रकारेच ही सुद्धा भाजी आहे। फक्त ह्या भाजीमध्ये आपण डाळ टाकत आहो आणि बाकी सगळी रेसिपी सेम त्या चवळीच्या भाजीसारखीच आहे। आता आपण मिरची व्यवस्थित शिजू देऊया आणि त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित फिरवून थोडा वेळ शिजू देऊन त्यामध्ये भाजी ॲड करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण हळदीचा वापर केलेला नाही आहे। हिरव्या भाज्यांना हळदीची तशी गरज नसते। जर तुम्हाला आवश्यक असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही हळद वापरू शकता। आता आपण भिजत घालून ठेवलेली मुगाची डाळ कांदा मिरचीसोबत व्यवस्थित शिजू देऊया। ही डाळ भिजलेली असल्यामुळे तिला आता पाणी टाकून शिजवायची गरज अजिबात नाही आहे। ती तेलामध्ये आणि कांदा आणि भाजीसोबतसुद्धा ती मिक्स होऊन व्यवस्थित शिजली जाईल। त्यासाठी आपण तिला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित वाफेने शिजू देणार आहोत। अशा तऱ्हेने आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत छान फिरवून घ्यायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे। मंद आचेवर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, ह्या भाजीची एक विशेषता आहे, ही भाजी चिरताना उग्र असा वास येतो, शिवाय शिजताना देखील खूप घरभर वास पसरतो। पण ही भाजी जेव्हा शिजते आणि शिजून तयार होते तेव्हा मात्र हा वास अजिबात नसतो, उरते फक्त ती रुचकर आणि स्वादिष्ट भाजी। आणि या भाजीला नाही म्हणणारे देखील ही भाजी आवडीने खायला लागतात। तुम्ही बघू शकता आपली भाजी ही आता तयार आहे। ही भाजी एकदम खाण्यासाठी तयार झाली आहे। या भाजीला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते। या भाजीला जर का साध्या वरणाची जोड मिळाली तर त्याची बात काही वेगळीच। ही भाजी चपाती, भाकरी आणि भात कशासोबतही खा, खूप छान लागते। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद। थँक्यू।